शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी देवीदास कृषी मित्र यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी एक नवीन असा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, खास शेतकरी बांधवांसाठी खुश खबर म्हणून आजचा विषय आहे। बारीक धानाला भरघोष असा भाव मिळणार, याच विषयावर आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत। माझ्या कृषी मित्र यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला प्रेस करण्यात विसरू नका, कारण येणारे माझे जे सर्व नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम बघता येतील। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो आणि शेती बाहेरील जे माझे व्ह्यूज धारक आहेत, सबस्क्राइब धारक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की यावर्षी मौसम आणि सोबत पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे, त्यामुळे नदीकाठचे जे काही सर्व धान रोवणी होती, काही भाजीपाला रोवलेला होता, तो पूर्णतः नदीला वाहून गेलेला आहे, पुरामध्ये वाहून गेलेला आहे। जवळपास गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अतिशय त्याचा फटका बसलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना याचा फटका बसलेला होता आणि तसं बऱ्याच शेतकरी बांधवांची भरपूर प्रमाणात अशी नुकसान पण झालेली होती। त्यामुळे जे काही आता कास्तकार बांधवांचे शेतामध्ये आता धान रोवणी झाली आणि आता जवळपास ते निस्वा पण झालेलं आहे, कापणीला पण 15 ते 20 दिवसामध्ये हे येतील, या मात्र धानाच्या उत्पादनाला मात्र यावर्षी विशेष करून बारीक जे धान आहेत, जसं त्यामध्ये मोहरा धान आहे, सेंटेड धान आहे, सुगंधित धान आहे, बलवान धान आहे, श्रीराम, श्रीवन, क्रांती, असे जे बारीक पोतचे जे धान आहेत, खाण्यासाठी जे रुचकर आहेत, या मात्र धानाला यावर्षी निश्चित भाव भरघोष असा मिळणार आहे। कारण मी तुम्हाला हे कॉन्फिडन्सने सांगू शकतो की यावर्षी जो धानाचा उत्पादन आहे हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे। कारण पहिल्यांदाच यावर्षी पाऊस जेव्हा मौसम पाऊस जेव्हा पडला त्यावेळी मात्र नदीकाठचे जे काही शेतातले जे धान होते ते पूर्णतः वाहून गेलेले होते आणि त्याची नुकसान पण बऱ्यापैकी झालेली होती। आता जे धान या शेतकऱ्यांची रोवणी झाली त्याच्यानंतर सुद्धा गाभेमार आणि त्याला एक सेंडा जो वाढण्याचा जो प्रकार आहे तो अतिप्रमाणात रोग लागलेला होता, त्यानंतर खोडकिडा हा जो रोग आहे हा पण लागलेला होता। त्यामुळे आत्ता जो धानाचा निस्वा झालेला आहे सोबत त्याला पेरवा खूप प्रमाणात आहे, पिसोर जो लोंब आहे तो खूप प्रमाणात आहे, त्यामुळे उत्पादन जो आहे हा निश्चितच कमी प्रमाणात यावर्षी येणार आहे। आणि कमी प्रमाणात जेव्हा उत्पादन होणार तर अर्थशास्त्राच्या म्हणजे रीतीप्रमाणे यावर्षी मात्र बारीक धानांना हा अतिशय भाव राहणार आहे, हे निश्चित तुम्हाला मी सांगू शकतो। कारण यावर्षी जो उत्पादन धानाचा जो होत आहे हा कमी होत आहे, कारण शेतकरी खूपच या धानाच्या उत्पादनामध्ये नुकसान सोसून घेतलेले आहेत। पहिला फटका जो बसला तो पावसामुळे बसला, पाऊस अति पडल्यामुळे पूर आला आणि एक नाही तर 3 ते 4 पूर येऊन गेले, त्यामुळे नदीकाठचे जे सर्व शेत होते ते पुरामध्ये वाहून गेले आणि जे आता शिल्लक राहिले, ज्या शेतकऱ्यांकडे आता धानाचा उत्पादन शिल्लक आहे, त्या पण धानाला हा रोगाचा प्रादुर्भाव जसा गाभेमार आणि खोडकिडा हा अतिशय घातक असा त्या धानाला रोग आहे आणि या रोगाला बळी पडल्यामुळे बऱ्यापैकी जो निस्वा झाला त्यामध्ये पांढरे शुभ्र असे लोंब निघाले आणि त्या लोंबामध्ये शून्य असा एक उत्पादन असतो। तर निश्चितच यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे बारीक पोतच्या धानाला मात्र भाव हा अतिशय शेतकऱ्यांना मिळणार, हे निश्चित तुम्हाला सांगू शकतो। तो हाच एक तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने एक मेसेज दिलेला आहे। चला तर हा माझा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।